पूर्णा ते नांदेड रेल्वेमार्गावर असलेल्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून संबंधितावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू नारायणकर यांनी माध्यमांशी बोलताना केली. पूर्णा ते नांदेड रेल्वेमार्गावर उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी परभणी यांनी 2 रेल्वे गेट बंद करून पर्यायी मार्ग म्हणून भुयारी रस्त्याचा वापर करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले होते. त्या अनुषंगाने रेल्वेने रस्ता खराब झाल्यामुळे संबंधित गुत्तेदाराला रस्त्याचे डांबरीकरणाचे काम दिले होते. त्या गुत्तेदारांनी धातुरमातुर डांबरीकरण करून रस्ता तयार केला व तो रस्ता महिन्याच्या आतच खराब झाल्याने व वाहनांची वाहतूक प्रचंड वाढल्याने अपघात होत असे आहेत. याबाबतीत सामाजिक कार्यकर्ते राजू नारायणकर यांनी वरील मागणी केली आहे. सर्वप्रथम मी माझ्या पुणेकरांना विचारतोय, तुम्ही अन्याय का सहन करत आहात? का शांत शांत आहात तुम्ही पुणेकर? किती दिवस तुम्ही खड्ड्यामधून प्रवास करणार आहात? पूर्णा रेल्वे पटरीवरती बनवत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी जो गेटवरून जो रस्ता होता, रेल्वे गेटवरून तो रस्ता बंद करून पर्यायी रस्ता म्हणून जो भुयारी मार्ग, रेल्वेचा भुयारी मार्ग पूर्णा शहराच्या मुख्य वस्तीला जोडला जातो, त्या ठिकाणाहून प्रवासी वाहतूक वळविण्यात आली होती. पण आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी संबंधित रोड वळवल्यानंतर जो भुयारी मार्गाखालून जो डांबर रोड जातो, जो रेल्वेच्या हद्दीमधून जातो, त्या रोडला अनेक वर्षापासून खड्डे पडलेले होते. ते खड्डे बुजविण्याचं काम रेल्वे प्रशासनाला आणि बीएनसी प्रशासनाला देण्यात आलं होतं. ते काम करण्याची जिम्मेदारी या पूर्णा शहरामध्ये रेल्वे पटरीवरती जे उड्डाणपूल बनत आहे त्या व्यक्तीवरती देण्यात आली होती. मागील एक महिनापूर्वी या मुख्य शहराला जोडणाऱ्या रोडवरती डांबरी करण्याचं काम या ठिकाणी संबंधित गुत्तेदाराने सब गुत्तेदाराला देऊन फार मोठा भ्रष्टाचार केल्याचं या ठिकाणी निदर्शनास येत आहे. माझा सवाल आहे त्या रेल्वे प्रशासनाला, जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना, आपण जो पर्यायी रस्ता जो तयार करून देण्यात आला होता तो रोड, तो मार्ग त्या ठिकाणी डांबर रोड करण्यात आल्यानंतर खरंच प्रवास करण्यासाठी योग्य आहे का? जो ज्या गुत्तेदारांनी अत्यंत निकृष्ट असा डांबर रोड ज्या ठिकाणी तयार करण्यात आला, त्या डांबर रोडला तयार करून एक